नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मध्ययुगीन भारतीय इतिहासातील भक्ती आंदोलन किंवा वैष्णव भक्ती परंपरा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला माहीत आहे की 1206 भारतात सुलतानशाहीची स्थापना झाली आणि इस्लामी राज्यकर्त्यांनी शासन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1526 मुघल सम्राटांनी आपले साम्राज्य स्थापन केले. अर्थात हा जो संपूर्ण कालखंड आहे, या कालखंडामध्ये सर्वसामान्य जनता बहुतांशी हिंदू धर्माची आणि शासक मात्र मुस्लिम अशा प्रकारचे एक सामाजिक वातावरण आपल्याला दिसून येते. आणि या पार्श्वभूमीवर मुस्लिम शासकांकडून धार्मिक कट्टरता स्वीकारल्या गेलेलीही आपल्याला दिसून येते. त्या धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर इस्लामी संस्कृतीच्या आव्हानांना तोंड देत सर्वसामान्य हिंदू जनतेने कशा प्रकारे आपले धार्मिक आणि सामाजिक महत्त्व कायम टिकविले याचाच अभ्यास आपण या ठिकाणी प्रामुख्याने भक्ती आंदोलन या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. भक्ती आंदोलनाची ही जी संकल्पना आहे ती उपनिषदांपासून घेतलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला माहीतच आहे की उपनिषदांमध्ये आत्मा हेच परमात्मा आहे हे तत्त्व स्वीकारले गेलेले होते आणि त्यानुसार व्यक्तीने स्वतःच्या आत्मकल्याणाचे प्रयत्न करावे, म्हणजे आध्यात्मिक प्राप्तीबरोबर ईश्वराचे अस्तित्वही लक्षात येईल हा विचार तिथे मान्य झाला. आणि हळूहळू त्या कालखंडामध्ये आपल्याला आध्यात्मिक तत्वज्ञानाची एक चौकट तयार झालेली दिसते. आणि अशा प्रकारची ही चौकट मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे जवळपास 12 भारतात विकसित झालेली आपल्याला दिसून येते. विशेषतः हे जे भक्ती आंदोलन आहे याचा उदय आपल्याला दक्षिण भारतात झालेला दिसून येतो. भारतीय इतिहासाच्या संदर्भात या भक्ती आंदोलनाला किंवा वैष्णव भक्तीचा जर विचार केला तर या दोन्ही विचार परंपरांना एक विशेष ऐतिहासिक महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण मध्यकालीन भारताच्या इतिहासात धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भक्तिमार्गी आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरातील लोकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसून येतो. या भक्ती प्रांताला प्रांत, भाषा, जाती याचे कोणतेही बंधन नव्हते. आणि म्हणून या भक्तिपंथाचा अभ्यास करत असताना आपण दक्षिणेतील भक्तिमार्ग आणि उत्तरेतील भक्तिमार्ग अशा दोन पद्धतीने विचार करणार आहोत. आता दक्षिण भारतामध्ये भक्तिमार्गाच्या चळवळीचे पहिले आचार्य हे रामानुजाचार्य समजले जातात. 12 होऊन गेलेल्या रामानुजाचार्य यांनी कांचीवरम, ज्याला आपण कांचीपुरम या नावाने ओळखतो, वैष्णव पंथाचा प्रसार केला. त्यांनी हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास करून एक प्रकारे हिंदू धर्मातील जे विचार आहे ते जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी भक्तिमार्गाचा स्वीकार करा, कर्मयोगावरही त्यांनी विशेष भर दिला, हे त्यांच्या उपदेशाचे एक प्रकारे विचार आपल्याला दिसून येतात. परमात्मा आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत असे प्रतिपादन करणारे ते पहिले भक्तिमार्ग संत होते. प्रेममय पूजा आणि निष्काम साधना यांच्याद्वारे आपल्याला आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन करता येते असं त्यांनी आपल्या सिद्धांतातून सांगितले. आणि जवळपास 700 आपल्या मठांची स्थापना करून भक्तिमार्गाचा विकास केला. त्यानंतर निंबकाचार्य हे सुद्धा वैष्णव धर्मातील कृष्णोपासक शाखेचे प्रवर्तक होते. त्यांचा जन्म बेल्लारी जिल्ह्यात निंबापुरा येथे झालेला होता. त्यांचे पिता भागवत पंथाचे उपासक होते. निंबकाचार्य हे मध्यम मार्गी होते. त्यांनी सर्व विचारांचा समन्वय करून एक मिश्रित असं संयुक्त तत्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की जीवात्मा आणि परमात्मा एकमेकांपासून भिन्न आहेत आणि अभिन्नही आहेत. म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी तुम्हाला ईश्वराची आराधना करावी लागेल. आणि त्यासाठी त्यांनी कृष्ण भक्तीचा सल्ला दिला. आणि त्यांचा विचारांचा प्रसार हा दक्षिणेबरोबर उत्तरेतही झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर माधवाचार्य यांनी 1313 भारतामध्ये पुन्हा विष्णू भक्तीचा उपास प्रसार केल्याची आपल्याला दिसून येते. त्यांनी वेदांत सूत्रावर भाष्य ग्रंथ लिहिले. आत्मा परमात्मा हे स्वतंत्र आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी 5 तत्व आपल्याकडे सांगितलेले आहे. आणि त्या तत्वानुसार परमेश्वराचे दर्शन घेणे हेच मनुष्याचे अंतिम ध्येय आहे. आणि त्यामुळेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते असं ते म्हणतात. आणि ज्ञानामुळे भक्ती आणि भक्तीमुळे मोक्ष मिळतो असे त्यांचे म्हणणे होते. म्हणजे याचा अर्थ ईश्वराची आराधना करण्यासाठी ज्ञानप्राप्ती आवश्यक आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि त्यांच्या प्रचाराचे मुख्य केंद्र हे जरी दक्षिण असले तरी हरिद्वार इथे मात्र त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला विचारांचा दिसून येतो. त्यानंतर
वल्लभाचार्य यांचा जन्म 1459 मध्ये झाला. शिक्षण संपल्यावर त्यांनी तीर्थयात्रा केल्या. विजयनगरच्या कृष्णदेवराय राजाच्या दरबारालाही त्यांनी भेट दिलेली होती. त्यांनीही कृष्णभक्तीचा उपदेश केला आणि दक्षिणेतले असूनही बनारस हे त्यांच्या प्रचाराचे केंद्र होते. त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे प्रारंभी फक्त एकाच परमात्म्याचे अस्तित्व होते. हाच आत्मा पुढे जीवात्मा आणि अंतरात्मा झाला आणि त्याच्यातून मग ब्रह्म निर्माण झाले. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण सृष्टीला संचालित करणारी शक्ती ती ब्रह्मशक्ती होय, या विचारांचा त्यांनी प्रसार केला. आणि त्याच्या प्राप्तीसाठी मनुष्याने संन्यासी जीवन स्वीकारून ईश्वराची प्राप्ती करावी असाही त्यांनी संदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, लक्षात येईल की भारतामधले जे भक्तिमार्ग आहे, हे भक्तिमार्गाचे उगम स्त्रोत दक्षिण जरी असले तरी कालांतराने हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेले आपल्याला दिसून येतात. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने नाव झालेले आपल्याला तयार वेगवेगळ्या पद्धतीने नाव समोर आपल्याला आलेले दिसतात. उदाहरणार्थ वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, याच्यात हे दोन प्रमुख त्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल. वास्तविक भक्तिमार्गाची ही जी संकल्पना आहे ही उत्तर भारतातही मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये रामानंद नावाच्या संतांचा उल्लेख आपल्याला करता येतो. आणि रामानंदांनी हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेले त्यांना आपल्याला दिसून येतात. रामानंदानंतर संत कबीरांनी, मीराबाईंनी आणि गुरु नानक यांनी सुद्धा या पद्धतीने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मग या भक्तिमार्ग आंदोलनाचा उद्देश काय असावा, हा एक प्रश्न इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आपल्याला आपल्यासमोर निर्माण झाला पाहिजे. की ज्या कालखंडामध्ये भारतात राजकीय अस्थिरता होती आणि ज्या कालखंडात सर्वसामान्य जनता धार्मिक अत्याचाराने किंवा सामाजिक विषमतेने पीडित झालेली होती, अशा कालखंडामध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचे काम, लोकांच्या मनातील असंतोषाला एक विधायक मार्ग लावून देण्याचे काम या भक्तिमार्गाने केले असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून राजकीय इतिहासामध्ये आपल्याला भक्तिमार्ग आणि त्याच्या प्रभावाचाही अभ्यास करावा लागतो. आणि या प्रवाहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रदेश परत्वे किंवा संस्कृती परत्वे हे थोडेसे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. जसं आपण आत्ताच बघितलेलं आहे की रामानुजाचार्य, निंबकाचार्य, वल्लभाचार्य यांनी जसा प्रसार केला तसं उत्तर भारतामध्ये सुद्धा या विचारांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख जो करावा लागेल तो एकतर गुरु नानक आणि संत कबीरांचा. कबीर हे रामानंदांचे शिष्य होते आणि त्यांचा जन्म 1398 मध्ये झाला. काही कौटुंबिक कारणामुळे एक नुरी जुलहा नावाच्या विणकराने कबीराचे पालन पोषण केले. त्यामुळे पुढे कबीराने जुलाह बनून काशी शहरामध्ये वास्तव्य केले. कबीर हे क्रांतिकारी आणि समन्वयवादी कवी असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यांनी केलेल्या रचनेला शब्द, बाणी, वचन, उपदेश अशी नावं देण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. विशेषतः कबीरांची साखी प्रसिद्ध आहे. त्यांच्या वचनांना संकलित करण्यात आलेले आहे त्याला बीजक असे म्हणतात. आणि त्यांच्या शिष्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक असल्याचे आपल्याला दिसून येते. मगहर या ठिकाणी त्यांचं देहावसान झालेलं असलं तरी त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांच्या शिष्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. कबीराला मूर्तीपूजा, मंदिर मशिदीत जाणे, व्रतवैकल्य करणे, जातीभेद, धर्मभेद या गोष्टी अजिबात मान्य नव्हत्या. आणि म्हणून कोणत्याही धर्माच्या बाह्य आडंबरावर त्यांचा विरोध होता. विशेषतः हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ऐक्य स्थापन करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. सधन माणसे म्हणजे श्रीमंत आपल्या संपत्तीचा विनियोग सत्कार्यासाठी करत नसते तर ती संपत्ती खजुराच्या झाडाप्रमाणे आहे असं ते म्हणतात. खजुराच्या झाडाची सावली पडत नाही, तसेच फळ म्हणजे खजूर खावे वाटले तरी ते झाड इतके उंच असते की तिथपर्यंत हाच पोचत नाही. आणि म्हणून ते म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर, पक्षी को छाया नाही फल लागे अति दूर. म्हणजे पहा मुलींनो, किती सुंदर शब्दामध्ये त्यांनी आपले तत्वज्ञान मांडलेले आहे. त्यानंतर ते म्हणतात, नाय धोये क्या हुआ जो मन मेला होय, मीन सदा जलमे रहे धोये बास न जाय. म्हणजे जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत शरीर शुद्धीला काहीच अर्थ नाही. मासा पाण्यात असला तरी त्याची दुर्गंधी कितीही धुतली जात नाही, अशा प्रकारे कबीरांनी आपल्या दोह्यातून समाज उपयोगी तत्वज्ञान टाकलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ते हे करत असताना त्यांनी दोन्ही धर्मामधील चुकीच्या आडंबराच्या किंवा ज्याला आपल्याला
एक प्रकारे विषमता निर्माण करणाऱ्या ज्या प्रथा होत्या त्याला त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. संत कबीर हे विशुद्ध मानवतावादाचे कट्टर समर्थक होते. ते धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात लिंग भाषा धर्म जाती प्रदेश हे सर्व भेद पाडून मोक्षाचे आणि मुक्तीचे द्वार सर्व मानवांसाठी खुले करू इच्छित होते आणि म्हणून समाजात सत्प्रवृत्ती सज्जनता यांचा विकास झाला पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता. आणि विशेषतः त्यांनी एक प्रकारे सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुरु आणि ईश्वर एकच आहे असे त्यांचे मत होते. जप तप गंगा स्नान दानधर्म याला कबीरांचा तत्वतः विरोध नव्हता. पण मनात कुठल्याही प्रकारची आस्था किंवा श्रद्धा नसताना आपण जर फक्त आडंबरानुसार धर्माची आराधना केली तर त्याचा उपयोग नाही. दिवसातून 3 वेळा गंगा स्नान केल्याने जर परमेश्वर प्राप्त होत असेल तर मग अशा मोक्ष प्राप्तीला सर्वप्रथम बेडकांना स्थान मिळाले पाहिजे कारण ते सदैव पाण्यातच राहतात असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे यावरून लक्षात येईल की त्यांनी कशाप्रकारे व्यावहारिक जीवनामध्ये धर्माचे महत्त्व पटवून दिलेले आपल्याला दिसून येतो. हिंदूंची वर्णव्यवस्था कर्मकांड जातीव्यवस्था सोवळे ओवळे या सर्वांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. ते बुद्धिप्रामाण्यवादी आणि तर्कवादी होते. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करू नये हे सतत ते म्हणत असत. भीतीपोटी अंधश्रद्धेने कर्मकांड करायची आणि बाहेर मात्र समाजवादाचा निधर्मीपणाचा मुखवटा धारण करणाऱ्यांचा त्यांना प्रचंड राग येत असे आणि म्हणून आपल्या जीवनात त्यांनी धर्माची संप्रदायाची बंधने झुगारून लावलेली होती आणि ते शेवटपर्यंत रामाशी एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हा जो कबीर पंथ आहे तो भारतभर पसरलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या साहित्यात कबीर बीजक कबीर मंशूर अनुराग सागर सुखनिधान निरंजन बोध अशा प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आहे. हिंदू तसेच मुस्लिम स्त्रियांचा देखील या पंथात आपल्याला समावेश दिसतो आणि जवळपास आजही आपल्याला भारतामध्ये कबीरपंथीय उपासकांचा संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण गुरु नानक आणि त्यांचे कार्य या संदर्भामध्ये सुद्धा माहिती बघूया. जरी आपण कबीर किंवा गुरु नानक किंवा वैष्णव भक्तीचा उल्लेख जरी केलेला असला तरी शेवटी या सर्वांचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजे सामाजिक समानता आणि धार्मिक सहिष्णुता निर्माण करणे हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असल्याचे आपल्याला दिसून येतो. गुरु नानक हे शीख धर्माचे जनक होते. पंजाबमधील लाहोरपासून नैऋत्य दिशेला 35 मैलावर तलवंडी नावाच्या गावात त्यांचा जन्म खत्री कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कालू होते. आपल्या मुलाने देखील शिकून पटवारी व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. परंतु नानक यांचे मन शिक्षणात लागत नव्हते. साधू संतांचा सहवास व एकांतवास त्यांना खूप आवडत असे आणि त्याच्यामुळे मग त्यांना संसाराची जबाबदारी टाकण्यात आली. परंतु संत प्रवृत्तीचे उपासक असल्यामुळे नानक हे संसारी प्रवृत्तीकडे सुद्धा वळू शकले नाही आणि अशातच त्यांनी गृहत्याग केला आणि ते जंगलात निघून गेले आणि परमेश्वराचे चिंतन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि ते घरी जरी परतले तरी त्यांनी आपले सर्वस्व गरिबांना दान केले आणि ते साधे जीवन जगू लागले. गुरु नानकाने यानंतर आपले पूर्ण जीवन आपल्या धर्माच्या प्रसार आणि प्रसारासाठी घालवलेले आपल्याला दिसून येते. आणि विशेष म्हणजे गुरु नानक यांनी आपली शिकवण गुरु ग्रंथ साहेब नामक ग्रंथात दिली असून हा ग्रंथ शीख लोक अत्यंत पवित्र मानतात. हिंदू मुस्लिम भेद आणि मूर्तीपूजा गुरु नानक यांनी नाकारली. सर्व देवांचा एकच सर्वश्रेष्ठ देव आहे ती म्हणजे मानवता अशी भूमिका नानकांनी आपल्या शिकवणीतून मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यासाठी त्यांनी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये सामंजस्य आणि सद्भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. गुरु नानक हे केवळ टीकाकारच नव्हते तर ते मानवजातीला आध्यात्मिक शक्तीचा आणि आत्मकल्याणाचा सुयोग्य मार्ग दाखवणारे एक थोर मार्गदर्शक होते. ते दोन्ही धर्माच्या लोकांना म्हणत असत की मंदिर किंवा मशिदीत देव नाही, खरा धर्म हा समतेमध्ये सदाचारामध्ये आणि सात्विकतेत आहे. मानवी जीवनातील अशुद्ध गोष्टींचा त्याग करून शुद्ध वृत्तीचा अवलंब करणे आणि हाच खरा धर्म होय ही त्यांची भूमिका होती. एका प्रश्नकर्त्याला उत्तर देताना ते म्हणाले, तर तुम्ही जर मुसलमान असाल तर दया ही आपली मशीद, प्रामाणिकपणा हा आपला नमाज पडण्याचे आसन तुम्हाला करायचे आहे,
तुम्ही जर हिंदू असाल तर दया हे आपलं मंदिर आणि प्रामाणिकपणा हे आपले प्रार्थना असली पाहिजे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की शीख धर्माने जातीगत भेद किंवा आडंबराला पूर्णपणे नाकारलेले होते. हिंदू बांधवांना उद्देशून गुरु नानक म्हणत असत, जगतपिता ईश्वरच सर्व शक्तिमान आहे. मनाच्या पवित्रतेखेरीज दुसरा कोणताही महान धर्म नाही. प्राप्त परिस्थितीत सुखासमाधानाने संसार करणे म्हणजे मोक्ष होय. म्हणजे याचा अर्थ मुलींनो, त्यांनी हे सांगितलेलं होतं की गृहस्थाश्रमात राहूनही तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करता येते. मूर्तीपूजा आणि वेद साहित्यावर त्यांचा विश्वास नव्हता. ईश्वराची रूपे अनेक असली तरी पण परमेश्वर एक आहे अशी त्यांची श्रद्धा होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्वांना साधेपणाने आणि समन्वयाने रहा हा उपदेश दिलेला दिसून येतो. वास्तविक पाहता शीख धर्म हा आत्मरक्षणासाठी निर्माण झालेला होता. इस्लामी आक्रमण रोखणे आणि स्वधर्माचे रक्षण करणे हा त्यामागचा हेतू होता. असे असले तरी स्वधर्मात निर्माण झालेल्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या जोखाडातून समाजाला बाहेर काढणे हे त्याचे मूळ स्वरूप असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि तेव्हा या पद्धतीने आपण जेव्हा या गुरु नानकांच्या कार्याचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येते की गुरु नानकांनी सुरू केलेले कार्य पुढे जवळपास त्यांच्या 10 धर्मगुरूंनी पुढे नेलेले आपल्याला दिसून येते. शीख धर्माचे प्रवर्तक गुरु नानकांच्या विचारांना पुढे गुरु अंगद, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जुन, गुरु हरिगोविंद, गुरु हरिराय, गुरु हरिकृष्ण, गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंह यांनी पुढे नेलेले आपल्याला दिसून येते. हुमायूच्या काळामध्ये शिखांचे दुसरे गुरु अंगद यांनी कार्य केले. विशेषतः 5वे गुरु अर्जुन हे शिखांचे फार महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली गुरु असल्याचे आपल्याला दिसून येते. अकबराच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांना मानाचे स्थान होते. जहागीराच्या सत्ता काळामध्ये सुद्धा गुरु अर्जुन असल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र शहाजहानच्या शासन काळापासून आणि औरंगजेबाच्या काळात या गुरूंवर अत्याचार झाल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात येते की या धर्मगुरूंनी गुरु नानकांनी जसा सामाजिक समतेचा प्रसार केला तसेच आपले राजकीय स्वातंत्र्य कायम टिकवण्याचे सुद्धा प्रयत्न करण्याचे आपल्याला दिसून येते. इस्लामी शक्तिशाली साम्राज्याला शह देण्याचा संकल्प शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु गोविंद सिंह यांनी केलेला दिसतो. सामाजिक पतन आणि धार्मिक भ्रष्टाचाराच्या त्या काळात गोविंद सिंहाची राहणी अतिशय साधी होती. त्यांच्यात अद्भुत अशी उद्देश घेऊन जीवन जगण्याची उमेद होती. ते आशावादी आणि उत्साही होते. ते आपल्या शिष्यांना म्हणत की आपण आपल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जाणीवा जागृत केल्या पाहिजे. आणि मुघल साम्राज्यवादाचा किंवा कट्टरतेचा विरोध करण्यासाठी त्यांनी एक विशिष्ट पद्धती निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. आणि शीख समुदायाला त्यांनी खालसा या रूपात संघटित केले. खालसा म्हणजे शुद्ध वर्तणूक असलेले ईश्वराचे लोक. या समुदायातील प्रत्येक व्यक्तीला सिंह असे त्यांनी नाव दिले. त्यांना स्वतःजवळ केस, कृपाण, कच्छ आणि कडे धारण करावे लागत असे. बाबा नानक यांच्या काळातील शीख धर्मामध्ये आणि गुरु गोविंद सिंहाच्या काळातील शीख धर्मात थोडेफार फरक झालेले आपल्याला दिसून येते. पण अर्थात शीख धर्माने उत्तर भारतात विशेषतः पंजाबमध्ये हिंदू मुस्लिम एकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले असल्याचे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. म्हणजे मुलींनो, आपल्याला असंही म्हणता येईल की दक्षिण भारतामध्ये ज्याप्रमाणे भक्ती आंदोलनाचा उदय झाला आणि त्याचा प्रसार हा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला त्याच दृष्टीने विचार करायचा आहे तो म्हणजे सूरदास यांचा आहे. हे जे सूरदास नावाचे जे कवी होते यांनी भागवत आणि पुराणातील कृष्णकथांचा आधार घेऊन कृष्णलीलांचे आपल्या काव्यातून अतिशय सुंदर वर्णन केले. सूरसागर हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. सूरसारावली, साहित्य लहरी यामधूनही त्यांनी भक्तिमय काव्य आपल्या विचारातून स्पष्ट केलेले आहे. आणि विशेषतः कृष्णाची भक्ती करत असताना आपण ईश्वराची आराधना करताना व्यावहारिक आणि उपयोगी जीवन स्वीकारावे याबद्दल ते सतत प्रयत्न करीत असत. याशिवाय माधव संप्रदायाचे प्रमुख माधवाचार्य यांनी सुद्धा श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला. विष्णू स्वामी नावाच्या थोर संत पुरुषांनी विष्णू संप्रदायाची स्थापना केली तर निंबार्काचार्यांनी आपल्याला लक्षात येते की कृष्ण भक्ती स्वीकारलेली होती. वल्लभाचार्य यांनी सुद्धा कृष्ण भक्तीचा उदो उदो केलेला आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय
नंददास नावाचा कृष्ण भक्तीचा प्रसार करणारे एक संत होऊन गेले. त्यांनी सुद्धा अनेक ग्रंथांमधून भक्ती मार्गाचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. परमानंद दास यांनी परमानंद सागर या काव्यग्रंथातून श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रसार केला. म्हणजे याचा अर्थ त्या कालखंडामध्ये जे भक्तिमार्गी संत होऊन गेले त्यांच्या भक्तिमार्गाचा एक मुख्य प्रवाह हा कृष्ण भक्तीतून जात असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जेव्हा आपण वैष्णव संप्रदायातील भक्तिमार्गाचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण हा भक्तिकाव्याचा महानायक असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की माधव संप्रदाय, विष्णू संप्रदाय, निंबाई संप्रदाय आणि वल्लभ संप्रदाय अशा प्रकारचे चार संप्रदाय निर्माण झाले. आणि या चार संप्रदायांनी कृष्ण भक्तीच्या माध्यमातून लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सर्वांची भक्त शिरोमणी जर कोणी असेल तर ती म्हणजे मध्यकाळातील राजस्थानमधील मेवाड राज्याची महाराणी मीराबाई होती. ही परम कृष्ण भक्त होती. आजही चित्तोडच्या किल्ल्यात मीराबाईचे कृष्ण मंदिर भक्ती, शांती, प्रेम आणि वात्सल्य या सद्गुणांचे मूर्तिमंत साकार रूपात अस्तित्वात आहे. मीराबाईने अनेक गीते रचलेली आहेत आणि या गीतातून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. मीराबाईच्या कृष्ण भक्तीवर पदाचा एक लक्षणीय विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आत्मानुभव प्रकट केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे मीराबाईच्या या भजनातून आपल्याला ईश्वराची आराधना आणि त्याचे विविध रूप लक्षात येतात. त्याशिवाय भक्तिमार्गी संतांच्या मालिकेत आपल्याला रसखान यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागतो. ते जातीने सय्यद पठाण आणि धर्माने मुसलमान होते. परंतु सर्व प्रकारच्या मानवनिर्मित मर्यादाच्या तटबंदी त्यांनी ओलांडल्या आणि ते केवळ कृष्णमय होऊन राहिले. प्रेमवाटिका आणि सुजान हे त्यांचे कृष्णभक्तीपर काव्यसंग्रह अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांची भक्तिगीते प्रासादिक आणि भावाने परिपूर्ण आहे. त्याशिवाय हितहरी या त्या काळातील एक राधामय झालेला कृष्णभक्त होता. राधा आणि कृष्ण यांचे शुद्ध आत्मिक प्रेम स्पष्ट करण्यासाठी त्यांनी राधा सुधानिधी आणि हितचौरासी या काव्यग्रंथाची रचना केली. आणि कशा प्रकारे मानवी जीवनामध्ये ईश्वराची आराधना करता येईल याचाही त्यांनी वर्णन केलेले आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला लक्षात येईल की भक्तिमार्ग हे ईश्वराची आराधना करण्याचे एक महत्त्वाचे साधन जरी असले तरी या साधनाच्या रूपे मात्र वेगवेगळी होती. गुरु नानकाने शीख धर्माची स्थापना केली, वैष्णव भक्ती आणि कृष्ण भक्तीचा उपदेश दिला. तर आपल्याला लक्षात येते की कबीरांनी मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे सांगितले. या भक्ती मार्गाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव मिळालं आणि त्याला आपण वारकरी संप्रदाय असं म्हणतो. याचा उल्लेख आपण स्वतंत्ररित्या करणार आहोत. पण वारकरी संप्रदायाने सुद्धा विष्णूचे स्वरूप असलेल्या पांडुरंगाला आणि रुक्मिणीला आपले आराध्य दैवत मानले आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. तर असा या भक्ती मार्गाचा प्रसार भारतीय इतिहासासाठी का महत्त्वाचा ठरला? तुम्ही सुलतानशाहीचा कालखंड अभ्यासा किंवा मुघल सम्राटांचा कालखंड अभ्यासा, काय लक्षात येते? तर हे दोन्ही शासक मुस्लिम होते आणि हिंदू जनतेवर त्यांनी कठोरता स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. फक्त मुघल सम्राट अकबराचा आपल्याला अपवाद सोडावा लागेल. मग ही कट्टरता जर सातत्याने सुरू राहिली असती तर समाज कसा कुठे गेला असता? तर एकतर हा संपूर्ण भारत इस्लाममय झाला असता, हिंदू संस्कृती धर्म पूर्णपणे विलुप्त झाले असते, किंवा मग हिंदू धर्म आणि संस्कृती संघटित होऊन भारतातून इस्लामी संस्कृतीचे वर्चस्व नष्ट झाले असते जर अशा प्रकारचे अत्याचार सुरू राहिले असते तर. पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की भक्ती मार्गाचा उदय झाल्यामुळे, त्याचा विकास झाल्यामुळे भारतामध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, मुस्लिम धर्म आणि मुस्लिम संस्कृती हे एकोप्याने टिकून राहिले. काही प्रसंगी त्यांचे वाद झाले असतील, संघर्ष झाले असतील, पण हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये लोकांमध्ये जो सामाजिक सामंजस्य राहिलेला आहे ते कायम राहिलेलं दिसलं आणि ते फक्त आणि फक्त आपल्याला भक्ती मार्गामुळे दिसून येतं. आणि इतकेच नव्हे तर मुस्लिम धर्माची कट्टरता दूर करण्यासाठी आणि त्या धर्मातला उदारमतवाद पुढे आणण्यासाठी आपल्याला नीट लक्षात येते की सुफी पंथाचा सुद्धा उदय झालेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये भक्ती मार्गाला एक राजकीय ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे मुस्लिम धर्मामधल्या उदारमतवादी विचारांचं स्वरूप म्हणजे सुफी पंथ आहे आणि हे सुद्धा भक्ती मार्गाची देण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टीने राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला भक्ती मार्गाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
भक्ती मार्गाचा जो विचार आहे किंवा तत्वज्ञान आहे तो तात्विक दृष्टीने जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टीने आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सुलतानशाहीचा किंवा मुघल सम्राटांचा राजकीय इतिहास अभ्यासतो त्या राजकीय इतिहासावर प्रभाव टाकणारा जर सर्वात मोठा घटक असेल तर तो भक्ती मार्ग होय असं या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल. यावर आपल्याला एक 16 मार्काचा प्रश्न असू शकतो दीर्घोत्तरी आणि किंवा मग लघुत्तरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. कबीर पंथाबद्दल माहिती द्या, गुरु नानकांचे कार्य स्पष्ट करा, किंवा मग वारकरी संप्रदायाची माहिती द्या, किंवा वैष्णव संप्रदायाचे कार्य स्पष्ट करा. आणि हे सर्व बघत असताना आपल्याला हा एक मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे की या भक्तिमार्गाने हिंदू समाजामध्ये दोन प्रकारचे कार्य केले. एक, मुस्लिम शासकांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली, त्यांचे अत्याचार सहन करण्याची क्षमता निर्माण केली. आणि दुसरं म्हणजे आपल्या व्यवस्थेतील आपल्या समाजातील जे काही आडंबर होते, जे काही सामाजिक विषमता निर्माण करणारे दोष होते ते दूर करण्याची त्यांना सामर्थ्य दिले. या भक्तिमार्गी संतांनी कोणतीही एक विशिष्ट भाषा न स्वीकारता लोकभाषेतून आपल्या साहित्याचा आणि संस्कृतीचा प्रसार केला. त्यांची भाषा अतिशय रसाळ, मधुमय आणि सोपी होती आणि त्याच्यामुळे ते लोकांच्या मनाचा ठाव घेत असे. आणि विशेषतः हे जे भक्तिमार्गातील संत आहे या संतांनी अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्या लोकांना दिला. तो कोणता? तर संसारात राहूनही तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करता येते. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये राहिलेला व्यक्तीही मानवतेचे पालन करून ईश्वराची आराधना करू शकतो हा अतिशय महत्त्वाचा संदेश गेला. ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला संन्यास घेण्याची गरज नाही, संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, हा मोठा संदेश यामधून गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे भक्तिमार्ग राजकीय दृष्टीने अभ्यासणे गरजेचे आहे. या भक्ती चळवळीने कशाचा प्रसार केला? तर समाजात एकीकडे वर्णव्यवस्थेचा अभिमान होता, जातीव्यवस्थेचा कडवेपणा होता, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतामध्ये ही सामाजिक समता या भक्ती मार्गाने निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय किंवा भक्ती मार्ग या सर्वांचा एक सार आहे. तो सार असा की उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाचे संत वेगवेगळे जरी असले, प्रदेश परत्वे वेगळे असले, त्यांनी कोणी कृष्ण भक्तीचा उपदेश केला, कोणी विष्णू भक्तीचा उपदेश केला, कोणी रामाला आराध्य दैवत मानले, परंतु त्या सर्वांचा उद्देश एकच होता की ईश्वराची रूपे जरी वेगवेगळी असली तरी ईश्वराचं कर्म, ईश्वराची शक्ती मात्र एकच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही रूपात त्याची पूजा करा, तुम्हाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समन्वय निर्माण करणे हेच त्याचं महत्त्वाचं काम आहे हे आपण या भक्ती मार्गातून शिकू शकतो. आणि म्हणून BA प्रथम वर्ष आणि BA द्वितीय वर्ष या दोन्ही सत्रांमध्ये हा भाग काही ठिकाणी कॉमन आहे आणि त्यामुळे ही संकल्पना आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने आज आपण भक्ती मार्ग आणि त्याची संकल्पना यावर अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आपण याच पद्धतीने भक्ती मार्गाचा अभ्यास करताना एक त्याची एक नीटनेटकेपणा त्यामध्ये निर्माण करण्यासाठी भक्तिमार्गाचा उदय का झाला, भक्तिमार्ग आंदोलनाचे उद्देश, भक्तिमार्गातील प्रमुख संत, मग दक्षिण भारतातील आणि उत्तर भारतातील, आणि मग त्यातले जे प्रमुख संत आहेत ज्यांनी आजही आपल्या विचारांना प्रभावित केलेले आहेत त्यांचा उल्लेख करून, आणि मग भक्तिमार्ग चळवळीचे परिणाम किंवा महत्त्व अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न लिहिता येणार आहे. भक्ती अधिक मार्ग म्हणजे भक्ती मार्गाचा स्वीकार करणारे विचारक आणि त्या विचारकांचा समाजावर पडलेला प्रभाव, त्या विचारकांनी आपल्यामध्ये निर्माण केलेली सहन करण्याची क्षमता, या दृष्टीने आपल्याला भक्ती मार्गाचा अभ्यास अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने सुद्धा राजकीय इतिहासामध्ये तुम्हाला ही नोंद केल्या गेलेली दिसते. आणि वर्तमान काळातही या भक्ती मार्गाच्या विचारांची तेवढीच प्रासंगिकता आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आज आम्ही विविध प्रकारच्या संप्रदायामध्ये राहतो, आमच्यावर विविध प्रकारच्या विचारांचा पगडासुद्धा आहे आणि या सर्व विचारांच्या प्रभावामध्ये राहत असताना आम्हाला हे कधीही विसरता येणार नाही की ईश्वर हा एकच आहे. रूप त्याचे वेगळे असतील परंतु ईश्वर हा एकच आहे. आणि ईश्वराचं मुख्य काम काय आहे? तर मानव जातीमध्ये सद्गुणांचा विकास करणे, मानवतेचा विकास करणे. आणि हा विकास करत असताना कुठेही विषमता निर्माण होणार नाही याचा प्रयत्न करणे. मुलींनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण इतिहासात घडून गेलेल्या घटना यांचा वर्तमान काळाशी आणि भविष्य काळाशी कसा संबंध निर्माण करता येईल याकडे सुद्धा बघणे आवश्यक आहे. केवळ इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे ऐतिहासिक अभ्यास नव्हे. इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करत असताना त्याचा
आपल्याला भविष्यात काही उपयोग होऊ शकतो का, त्याची प्रासंगिकता काय आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि या दृष्टीने आपल्या अभ्यासक्रमात असलेला भक्ती आंदोलनाचा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. आपण अतिशय योग्यपणे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असं मला वाटते.